मित्रांनो नमस्कार स्वागत आहे परत एकदा तुमचं आपल्या मॅथ संगर या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी कमेंट्स केल्या होत्या की सर ज्या पद्धतीनं आपण भूगोलच्या रिकाम्या जागा घेत आहोत तर इतिहास आणि विज्ञान सायन्स या सुद्धा सुरू करा तर हे जे चार चार मार्काचे प्रश्न आहे मित्रांनो तर मार्क्स मिळवून देणार हे प्रश्न असतात दहावी बोर्डची तयारी आपण सध्या करतोय तर त्यामुळं आज आपण हा इतिहासचा व्हिडिओ आजपासून सु स्टार्ट केला आहे भूगोल सुद्धा स्टार्ट आहे आणि विज्ञान सायन्ससुद्धा आपण लवकरच सुरू करणार आहोत बघूया या व्हिडिओमधले किती प्रश्न तुमचे बरोबर येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये चार प्रश्न असणार हे तुम्हाला सुद्धा आतापर्यंत समजलेलं असेल चला बघूया एक नंबरचा प्रश्न आणि इतिहास लेखन हे आपल्या प्रकरणाचं या ठिकाणी नाव आहे बघा पहिला प्रश्न स्क्रीनवर तुमच्या तुम्हाला दिसत आधुनिक आधुनिक इतिहास इतिहास लेखनाचा लेखनाचा जनक लेखनाचा जनक जो आहे तर ते नेमका कोणाला म्हणता येईल असा हा प्रश्न अशी ही रिकामी जागा आणि दहावी बोर्डची परिपूर्ण तयारी जर करायची असेल तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुमच्याकडे पर्याय आहेत वोल्टेअर रेने देकारे लिओफॉर्ड रांके आणि कालमार्क्स ओके आता लिओपॉल रांक्या आहे का, कालमार्क्स आहे का की रेने देकार्त्या आहे याचे सर्व उत्तरं जे आहे तर तुम्हाला ते नक्कीच मिळतील बट टेलिग्राम ग्रुपवर आपण जी चर्चा करतो रात्री सातच्या नंतर तर त्या ठिकाणी आपण याचे उत्तर देऊया पण कमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी उत्तर देणं खूप गरजेचं आहे कारण मला सुद्धा समजेल की तुमचा अभ्यास सुरू आहे किंवा नाही आणि लक्षात ठेवा मित्रांनो ज्यावेळेस तुमचं चुकतं आहे त्या चुकू द्या चुकून जर समजा तुम्ही त्याला दुरुस्त केलं तर ते कायमचं तुमच्या लक्षात राहणार आहे चला बघूया दोन नंबरचा प्रश्न आता हा जो प्रश्न आहे तर हा एक ग्रंथाच्या बाबतीत आहे की जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा जो ग्रंथ आहे लेखन नावाचं आपलं प्रकरण आणि आर्कियोलॉजी ऑफ नॉलेज हा जो ग्रंथ आहे त्या हा नेमका कोणी लिहिलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचं आहे परत ऑप्शन तुमच्याकडं आहे कालमार्क्स मायकेल फुको आहे ना तर हे सगळे ऑप्शन तुमच्या समोर असताना तुम्हाला काय वाटतं आहे हे तिसरा तिसरा ऑप्शन की ड नंबरचं तर यापैकी कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतो आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा बघूया पुढचा म्हणजे तीन नंबरचा प्रश्न पण त्या अगोदर एक सांगतोय की आतापर्यंत बऱ्याच मुलांनी तो त्या ग्रुपला जॉईन केलेलं आहे टेलिग्रामच्या ग्रुपला तर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरवर एक व्हॉट्सअप करा मी तुम्हाला एक लिंक सेंड करेल टेलिग्रामची बट त्या अगोदर टेलिग्रामला जॉईन तुम्ही होण्याच्या अगोदर ॲप डाउनलोड करा म्हणजे तुम्ही जॉईन होऊ शकाल ओके चला आता बघूया तीन नंबरचा प्रश्न तीन नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं दिसतं मित्रांनो आपल्याला तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी जी आहे तर जे संशोधक इतिहासाची मांडणी करतात तर त्यांना नेमकं काय का म्हणतात त्यामध्ये पहिलं ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे अ नंबरचं पुरा की पुरातत्वज्ञ ओके नंतर आहे इतिहासकार समाजशास्त्रज्ञ की भाषाशास्त्रज्ञ हा अतिशय सोपी अशी ही रिकामी जागा आहे आणि ही तर सर्वांना यायलाच पाहिजे जर इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी म्हणजे इतिहासाचा सगळा अभ्यास करून जे मांडणी करतात जे लोक मांडणी करतात इतिहासाचा अभ्यास करून तर त्याला नेमकं काय म्हणतात ओके okay? आणि सोबतच अजून एक सांगायचं विसरलं ते असं की ज्यावेळेस तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता तर त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला लिंक सेंड होते तर त्यामुळे तुम्ही दुसरा कोणताही मेसेज केला तर त्यावर तुम्हाला लिंकचाच रिप्लाय मिळतो म्हणजे तुम्ही दुसरा कोणताही मेसेज जर टाकत असाल तर लिंक तुम्हाला मिळत असेल आणि ते सगळं ऑटोमॅटिक असतं याकडे थोडं लक्ष द्यावं बघा आता शेवटचा प्रश्न या व्हिडिओतील जगातील सर्वात प्राचीन शिलालेख रिकामी जागा या संग्रहालयात ठेवलेला आहे शिलालेख आता शिलालेख म्हणजे काय कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकाल काय शिलालेख म्हणजे काय तर याचा नक्की एकदा रिप्लाय करा की शिलालेख नेमकं कशाला म्हणायचं आहे बघा आता तो कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे तर हे तुम्हाला सांगायचं आहे इंग्लंडच्या संग्रहालयात आहे का त्यानंतर अमेरिकेच्या आहे का जर्मनीच्या का फ्रान्सच्या जगातील सर्वात प्राचीन ओके जगातील सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात जुना शिलालेख कोणत्या संग्रहालयात ठेवलेला आहे आजच्या व्हिडिओतील हे होते चार प्रश्न आणि किती जणांनी कमेंट बरोबर केली तर याची चर्चा आपण टेलिग्रामवर करणार बट मी तुमच्या कमेंटलासुद्धा याच ठिकाणी रिप्लाय देणार ओके चला ओके बाय